राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला अटक करण्यात आली आहे। तिची 18 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर तिला पुन्हा ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले। यावेळी ठाणे सत्र न्यायालयाने केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। ठाणे क्राइम ब्रांचने केतकीवर दाखल गुन्ह्यात आणखी एक कलम वाढवले आहे। कलम 66 नुसार केतकी चितळेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। केतकी चितळे हिचा ताबा मिळावा यासाठी गोरेगाव पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता। गोरेगाव पोलिसांच्या या अर्जाला केतकीचे वकील घनश्याम उपाध्याय यांनी विरोध केलाय। मात्र न्यायालयाने गोरेगाव पोलिसांना केतकीचा ताबा दिलाय। गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये 14 मे रोजी केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। कलम 153, 500, 501, 505, 504 आणि 34 नुसार केतकी चितळेवर गुन्हा दाखल आहे। ठाणे क्राइम ब्रांचने केतकी चितळे हिची वाढीव पोलीस कोठडी न मागितल्याने ठाणे सत्र न्यायालयाने तिला थेट न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। यानंतर केतकी चितळेकडून जामिनासाठी अर्ज केला गेलाय। या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। जनहित न्यूज साठी सुनीता कसबे, मुंबई।